नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये। समोर तुम्ही जी गाडी पाहताय ना, ती आहे मारुती सुजुकी कंपनीची मायलेज मशीन, मारुती सुजुकी एस्प्रेसो। आणि ही गाडी काल भारतामध्ये काही अपडेटनुसार जे आहे ते लॉन्च करण्यात आलेली आहे। आता अपडेट काय आलेलं आहे इंजिनमध्ये, इंजिनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जे K10B सिरीजचं आधी इंजिन यायचं ते आता बदलून K10C सिरीजचं देण्यात आलेलं आहे। आता ह्या सर्व टेक्निकल म्हणजे मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत। मी तुम्हाला सोप्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर या गाडीमध्ये जर पाहिलं तर आधीचं जे 3 इंजेक्टरवालं इंजिन होतं तर ते आता बदलून 6 इंजेक्टरचं इंजिन जे आहे ते देण्यात आलेलं आहे। आणि मायलेज मशीन मी तुम्हाला का म्हटलेलं आहे, कारण की आधीपेक्षा या गाडीचं जे ॲव्हरेज आहे ना हे जबरदस्त वाढलेलं आहे। म्हणजे 25 जे ॲव्हरेज आहे पेट्रोल इंजिनमध्ये गाडीसोबत क्लेम करण्यात आलेलं आहे ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये। आणि मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये जे ॲव्हरेज आहे हे 24 जे ॲव्हरेज हे क्लेम करण्यात आलेलं आहे। आणि आज जे आपण व्हेरियंट पाहतो ना ते VXI प्लस ॲटोमॅटिक, म्हणजे हे टॉप व्हेरियंट जे आहे ते पाहतोय, याच्यावरती कुठले व्हेरियंट जे आहे ते नसणार आहे। सो काय काय फीचर जे आहे ते गाडीमध्ये दिले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बाकी चला आपण फ्रंटने सुरुवात करूया। फ्रंटने जर पाहिलं तर हॅलोजनमध्ये हेडलॅम्प आहेत, टर्न इंडिकेटर जर पाहिले तर ते इथे देण्यात आलेले आहे, ग्रील सुजुकीचा लोगो, आणि बंपर जर पाहिला तो तुम्हाला ब्लॅकमध्ये देण्यात आलेला आहे। बाकी जर गाडी पाहिली ना, म्हणजे इंडियन मार्केटमध्ये एस्प्रेसो गाडी ऑलरेडी आहेच आहे, त्याच्यामुळे जास्त काही चेंजेस जे आहेत तुम्हाला या गाडीमध्ये वाटणार नाही आहे। थोडेसे जे चेंजेस आहेत मी तुम्हाला नक्कीच सांगून देईल। बाकी दोन वायपर इथे कुठलंही कॉस्ट कटिंग झालेलं नाही आहे। नॉर्मली गाड्या स्मॉल सेगमेंटच्या गाड्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकच वायपर देतात, रेनॉल्ट क्विडमध्ये सुद्धा एक वायपर दिला जातो, बट इथे दोन वायपर आहे आणि इथे एक वॉशर देखील देण्यात आलेला आहे। त्यानंतर साईडनं जर गाडीचा लुक पाहिला तर तो असा आहे, तुम्हाला जे डोअर हँडल आहेत ते बॉडी कलरमध्येच मिळून जातात। आणि त्यानंतर ORM जर पाहिलं हे सुद्धा बॉडी कलरमध्ये देण्यात आलेले आहेत। त्यानंतर 14 इंचचे हे स्टील रिम आहे आणि त्याच्यावरती कवर सिल्वरमध्ये देण्यात आलेले आहे। टायर साईज जर पाहिली तुम्ही 165/70 R14 जी प्रोफाईल आहे टायरची आहे, फ्रंट साईडला डिस्क ब्रेक आणि मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज हा झालेला आहे। 180 mm गाडीला ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आलेला आहे। बाकी इथे जर पाहिलं ना, ही ब्लॅक क्लॅडिंग देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता। व्हील आर्चेसवरती क्लॅडिंग नाही आहे, बट साईडने जर गाडीचा लुक पाहिला ना तो असा आहे। त्यानंतर साईडचे जे टर्न इंडिकेटर आहे ते इथे देण्यात आलेले आहेत। आणि हे ORM जर पाहिले हे इलेक्ट्रिकली ॲडजस्ट देखील करू शकता तुम्ही आतल्या साईडने, आणि इलेक्ट्रिकली फोल्डेबल नाही आहे, हाताने तुम्हाला जे आहे हे फोल्ड करायचे आहे। बाकी ग्लास एरिया जर पाहिला ना गाडीचा तो देखील ठीकठाक मोठा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो। मागच्या साईडने जर आपण आलो ना, ओव्हरऑल गाडीचा जो लुक आहे हा देखील तुम्ही पाहू शकता। आता हे टॉप व्हेरियंट आहे, टॉप व्हेरियंट असून देखील तुम्हाला रिअर वायपर, रिअर डिफॉगर किंवा रिव्हर्स कॅमेरा जो होतो या गाडीमध्ये दिला जात नाही। एक बजेट सेगमेंटची गाडी आहे, त्यानुसारच या गाडीचं जे डिझाईन आहे ना ओव्हरऑल फीचर जे आहेत गाडीमध्ये ऑफर केले जातात। बाकी सी शेपमध्ये जर पाहिलं टेल लॅम्प देण्यात आले, टर्न इंडिकेटर आणि व्हाईट लॅम्प जो येतो, म्हणजे इथे व्हाईट लॅम्प नाही आहे, ह्या साईडला जर पाहिलं एकच बल्ब जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणि इथे जर पाहिलं तर कुठलाही बल्ब जो आहे तो देण्यात आलेला नाही आहे। एस्प्रेसोची बॅजिंग आणि साईडने जर गाडीचा लुक पाहिला तर तो असा आहे। आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर जर पाहिले तर हे दोन देण्यात आलेले आहेत, आणि ब्लॅकमध्ये जो मागचा बंपर आहे हा इथे ठेवण्यात आलेला आहे। एक जो सायलेन्सर टोईंग हुकची जागा जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट येते की गाडीचा बूट, बूट जर पाहिला सो इथनं जे आहे ते तुम्हाला बूट ॲक्सेस करायचा आहे। कुठलाही इथे रिक्वेस्ट सेन्सर जो देण्यात आलेला नाही आहे। 240 लिटरचा बूट स्पेस जो आहे तो देण्यात आलेला आहे, आणि हा डीप आहे, खाली आहे। सो ओव्हरऑल एक ठीकठाक क्वालिटीचा तुम्हाला, म्हणजे साईज जर पाहिली ती देखील चांगली मिळून जाते। पार्शल ट्रे देखील तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। आणि हाय माउंटेड स्टॉप सिग्नल जर पाहिलं तर तो इथे देण्यात आलेला आहे। आणि ही गाडी जर पाहिली फक्त पेट्रोल इंजिनमध्येच आहे, सो इथनं जे आहे ते तुम्हाला पेट्रोल भरायचं आहे। आणि 27 लिटरचा फ्युल टँक जो होतो गाडीमध्ये देण्यात आलेला आहे। ही गाडी CNG फ्युल ऑप्शनमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, बट आज आपण जर पाहिलं टॉप व्हेरियंट VXI प्लस ॲटोमॅटिकचा जो आहे तो रिव्ह्यू करतो। CNGचा रिव्ह्यू देखील तुम्हाला पाहिजे असेल तर तो देखील मी नक्कीच घेऊन येईल, कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। बाकी चावी जर पाहिली तर अशी चावी जी आहे तुम्हाला देण्यात आली, लॉक अनलॉकचं बटन इथे आहे। आणि दुसरी चावी जर पाहिली तर सिम्पल नॉर्मल जी कीज आहे ती ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। बाकी आतल्या साईडला जर आपण आलो तर डोअर पॅनल जर पाहिला तर याच्यामध्ये कुठलेही कंट्रोल जे आहे ते देण्यात आलेले नाही आहेत। 1 लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता आणि लॉक अनलॉक जे आहे ते तुम्ही इथनं करू शकता। बाकी सीट जर पाहिलं तर कुठल्याही हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये दिला जात नाही, टॉप व्हेरियंट असून देखील, बट सीट जर पाहिलं ना ठीकठाक क्वालिटीचे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातं। ॲक्च्युली मी हे काढूनच दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल की ओव्हरऑल सीटची जी क्वालिटी ही कशी देण्यात आलेली आहे। सीट जर पाहिलं तर फिक्स हेडरेस्ट जे आहेत याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत, आणि ओव्हरऑल याची पकड जर पाहिलं ना ती देखील चांगली आहे। बाकी कुठल्या हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला नाही। आपण आतमध्ये बसूया, आणि आतमध्ये बसल्यानंतर मी तुम्हाला अजून देखील
डिटेलमध्ये जे आहे ते माहिती सांगतो. बाकी स्टेअरिंग व्हील देखील तुम्ही पाहू शकता. ओव्हरऑल लेआउट जर पाहिला डॅशबोर्डचा तो असा ठेवण्यात आलेला आहे. टॉप व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये एक अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले याला सपोर्ट करणारी जी स्क्रीन आहे ही देखील याच्यामध्ये दिली जाते. स्टेअरिंग जर पाहिलं तुम्ही तर हे फिक्स आहे, कारण की याच्यामध्ये कुठलाही ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे. लगेच कॉपीराईटची जी स्ट्राईक आहे ती येऊ शकते, त्यामुळे पटकन जे आहे ते हे म्युझिक बंद केलेलं आहे. बाकी स्टेअरिंग व्हील तुम्ही पाहून घ्या. नॉर्मल तुम्ही वॅगनार, एस्प्रेसो, त्यानंतर ओके हीच एस्प्रेसो आहे, त्यानंतर सेलेरिओ या गाड्यामध्ये सुद्धा स्टेअरिंग व्हील नक्कीच पाहिलं असेल. कंट्रोल जर पाहिलं तर इथं फोन रिसिव्ह तुम्ही करू शकता, व्हॉइस कमांड इथनं देऊ शकता, त्यानंतर म्यूट ट्रॅक चेंज वगैरे जे आहे ते तुम्ही इथनं करू शकता. इथे जर आपण आलो तर वायपरचे कंट्रोल देण्यात आले इथे हेडलॅम्प, आणि जे इंडिकेटरचे कंट्रोल आहे ते इथे देण्यात आलेले. या साईडला जर आपण आलो तर बाहेरचे ओआरएम जे आहे ते तुम्ही इथनं सेट करू शकता. इंजिन ॲटो स्टार्ट स्टॉप टँगलो जे आहे त्याच्यामध्ये देण्यात आले. ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन इथे देण्यात आले. खालच्या साईडला जर आपण आलो तर बाहेरचे जे हेडलॅम्प आहे तुम्ही इथनं सेट करू शकता. इथे चावी लावण्याची जागा आहे. बाकी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं तुम्ही तर हा तुम्हाला डिजिटल देण्यात आलेला आहे. इथे जर पाहिलं स्पीडोमीटर आहे, त्यानंतर इथे फ्यूल किती आहे, किती किलोमीटर झालेले आहे, आणि न्यूट्रलमध्ये गाडी हे पाहू शकता. बाकीचे साईन वगैरे जे आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. ह्या जर पाहिला हा बऱ्यापैकी तुम्हाला पूर्णपणे डिजिटलच देण्यात आले. सिल्वर फिनिश एसी वॅनचं डिझाईन, इथे एसी वॅनला जर पाहिलं सिल्वर फिनिश जो आहे तो देण्यात आला. ओव्हरऑल प्लास्टिक मटेरियल जर पाहिलं ते देखील चांगल्या क्वालिटीचं आहे. गाडीमध्ये सेफ्टी फीचर जर पाहिले तर ड्युअल एअरबॅग, एबीएस, ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ट्रॅक्शन कंट्रोल देखील असे फीचर जे आहेत गाडीमध्ये दिले जातात. त्यानंतर इथे जर आपण आलो तर ही स्क्रीन जर पाहिली तर भरपूर मारुती सुझुकीच्या कारमध्ये जे आहे ते तुम्ही पाहिले असेल. अँड्रॉइड ॲपल कारप्ले याला देखील सपोर्ट करते. बट एक गोष्ट आहे की रिव्हर्स कॅमेरा जो होतो याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे रिव्हर्स कॅमेरा हा असायला पाहिजे होता. ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून तुम्ही देखील रिव्हर्स कॅमेरा जो आहे तो घेऊ शकता. त्यानंतर इथे खाली जर आपण आलो तर जे पावर विंडोचे कंट्रोल ते तुम्हाला इथे देण्यात आलेले. नॉर्मल तुम्ही डोअरमध्ये पाहिलं असेल बट इथे जर पाहिलं एस्प्रेसोमध्ये तुम्हाला इथे देण्यात आले. ह्याचं लाईटचं बटन इथे देण्यात आलेले. त्यानंतर ए सीचे कंट्रोल जर पाहिले तर ते इथे देण्यात आले. मॅन्युअलमध्येच ए सी तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो. आणि खालच्या साईडला जर आपण आलो तर 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट इथे देण्यात आलेला आहे. एक USB पोर्ट आणि ऑक्स केबल देखील याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. बाकी इथे जर पाहिले इथे देखील जागा आहे. 2 कप होल्डर आहे. आणि गाडी जर पाहिली ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला AMT ट्रान्समिशनचा जो गिअरबॉक्स आहे याच्यामध्ये दिला जातो. हँडब्रेक, त्यानंतर इथे देखील थोडीशी जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे. ग्लब बॉक्स जर पाहिला तो सुद्धा तुम्हाला ठीकठाक क्वालिटीचा मिळून जातो. कुठलाही डे नाईटचं फंक्शन जे आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेलं नाही आहे. टॉप व्हेरियंट असून देखील बाकी लॅम्प जर पाहिला तर हॅलोजनमध्ये इथे देण्यात आलेलं आहे. कुठलाही व्हॅनिटी मिरर नाही आहे. इथे जर आपण आलो तर कुठलाही तिकीट होल्डर जर त्याच्यामध्ये देण्यात आलेला नाही. बाकी जर लेआउट पाहिला ना डॅशबोर्डचा तो देखील सुटसुटीत आहे आणि व्यवस्थित आहे. कुठलाही इशू नाही, इझी आहे. तुम्हाला प्रत्येक बटन जे आहे ते तुम्ही इझी ऑपरेट करू शकता. आणि इथे खालच्या साईडला जर आपण आलो तर ब्रेक आणि रेस पॅडल देण्यात आलेलं आहे. क्लच नाही, कारण की गाडी जर पाहिली ही ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये इथे आहे. बाकी इथे देखील थोडीशी जागा जी आहे ते देण्यात आलेली आहे. बाकी हे काय फ्रंटने सीट जर पाहिलं म्हणजे फ्रंट सीटची जर क्वालिटी पाहिली ती सुद्धा चांगली आहे. थोडासा थाई सपोर्ट जो आहे तो तुम्हाला याच्यामध्ये कमी मिळून जातो. बट एक प्रॅक्टिकल म्हणजे एक बजेट फ्रेंडली जर गाडी घ्यायची असेल पेट्रोलमध्ये ॲव्हरेज आणि ॲटोमॅटिक गिअरबॉक्स तर गाडीची किंमत जर पाहिली 5,99,000 रुपये एक शोरूम किंमत आहे. ऑनरोड किंमत देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्कीच सांगतो. बाकी हे जे सीट आहे हे मी माझ्या हाईटनुसार जे ॲडजस्ट करून ठेवतो, जेणेकरून मागे किती स्पेस आहे हे देखील तुमच्या लक्षात येईल. सो स्पेस जर पाहिला तर मी माझ्या ड्रायव्हिंग पोझिशननुसार जे आहे ते सेट करून ठेवलेलं आहे. त्यानंतर मागच्या साईडला जर पाहिलं तर ह्याच्या विंडोत तुम्हाला मॅन्युअल जे आहे ते रोल अप रोल डाऊन करायचे आहे. कुठलेही बॉटल रुजू आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे. त्यानंतर आतमध्ये बसल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर स्पेस जर पाहिला हा चांगला मिळून जातो. लेगरूम देखील तुम्हाला नक्की चांगला मिळून जातो. पण थाई सपोर्ट जर पाहिला ना त्याच्यामध्ये तुम्हाला गाडीमध्ये कमी मिळून जातो. आणि हे सीट जर पाहिलं ना 2 अडल्ट लोकांसाठी ठीक आहे. मध्ये जर एखादा छोटा मुलगा बसला त्याला देखील थोडंसं ॲडजस्ट जे आहे ते करावं लागणार आहे. बाकी कुठलाही USB पोर्ट जर पाहिला याच्यामध्ये देण्यात आलेलं नाही. इथे एक जागा आहे जी की तुम्ही 1/2 लिटरची बॉटल याच्यामध्ये ठेवू शकता. बाकी स्पेस हाईट जर पाहिली गाडीची ती देखील गाडीमध्ये चांगली आहे. म्हणजे ओव्हरऑल हाईट जर पाहिली ती देखील चांगली मिळून जाते. बट 2 व्यक्ती इथे बसू शकतात. तिसरा व्यक्ती जर बसला तर बऱ्यापैकी ॲडजस्ट जे आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे. आणि हेडरेस्ट जर पाहिले हे सुद्धा फिक्सच जे आहे ते याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. मागच्या साईडला एक पार्शल ट्रे देखील आहे. तिथे नॉर्मल साईजचं मटेरियल वगैरे जे आहे ते तुम्ही ठेवू शकता. आणि सीट बेल्ट देखील याच्यामध्ये जर पाहिलं तर सीट बेल्ट देखील देण्यात आलेलं आहे. 2 आहे आणि तिसऱ्या व्यक्तीला लॅप टाईप जो सीट बेल्ट आहे याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि एकदा गाडीचं जे इंजिन ते चेक करून घेऊ, कारण की 6 इंजेक्टर जे आहेत याच्यामध्ये यूज झालेलं आहे. K10C सिरीजचं हे इंजिन आहे. सो ओव्हरऑल इंजिनचा सेटअप देखील तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये कुठलंही इन्सुलेशन जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे. आणि पॉवर फिगर जर पाहिली तुम्ही याची
66 BHP आणि 89 Nm टॉर्क हे जनरेट करतं आणि 998 cc 3 सिलेंडरचं इंजिन आहे. 6 इंजेक्टर जे आहेत याच्यामध्ये यूज झालेले आहेत. ABS जे युनिट आहे हे देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. आणि ॲव्हरेज जर पाहिलं तर 25.3 जे ॲव्हरेज आहे गाडीसोबत क्लेम करण्यात आलेलं आहे. वॉरंटी ऑफर जर पाहिली 2 वर्ष आणि 40,000 किलोमीटरची वॉरंटी ऑफर आहे ही गाडीसोबत देण्यात येते. तुम्ही हे एक्सटेंड देखील करू शकता. आता हे व्हेरियंट जर तुम्ही घेण्यासाठी गेले पुण्यामध्ये जुलै 2022 तर 7 लाख रुपये ह्या व्हेरियंटची किंमत आहे. डिपेंड ऑन शोरूम, भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या किमती ज्या आहेत असतात, थोडासा फरक देखील असतो. त्यामुळे तुमचं जवळचे जे शोरूम असेल मारुती सुझुकी त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊन एक परफेक्ट किंमत जी आहे ती ऑन रोड गाडीची नक्कीच घेऊ शकता. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि खूप खूप धन्यवाद महालक्ष्मी ॲटोमेटिव्ह SB रोड पुणे यांचं. त्यांनी आपल्याला ही गाडी जी आहे ती वॉक ऑन रिव्ह्यूसाठी दिली. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर दिलेला आहे. बेस्ट डीलसाठी तुम्ही नक्की जे आहे ते कॉल करू शकता. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.